श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. उद्या 23 मे रोजी आहे वैशाख पौर्णिमा. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप जास्त महत्त्व जे आहे ते सांगितलं गेलं आहे. स्नान जे आहे ते पवित्र नदीस्थानी किंवा तीर्थस्थानी जाऊन तिथल्या नदीमध्ये किंवा गंगा स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण आपल्याला ते शक्य नाही. अगदी मी पण त्याच्यामध्ये आले तर मग अशा वेळेला काय करायचं, जिथे पूजा साहित्य मिळतं बघा तिथे गंगाजलची छोटीशी बॉटलसुद्धा मिळते. तर ते जे गंगाजल आहे सकाळी स्नान करताना आपल्या घरातील सर्व मंडळींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उपवाससुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो. तर वैशाख पौर्णिमेचा उपवास कसा करायचा, दिवसभर फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करायचा आणि रात्री संध्याकाळी जो आहे तो उपवास हा सोडायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजासुद्धा केली जाते. तर राशीनुसार या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी किंवा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ज्या आपल्या राशी आहेत त्या राशीनुसार प्रत्येक राशीने एखादी वस्तू दान केली तर त्यानुसार त्याचं जे शुभफल आहे ते त्या त्या राशीच्या लोकांना प्राप्त होतं. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून एक सेवा जी आहे, एक उपाय जो आहे तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. याने सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चहूबाजूने आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे जे योग म्हणा किंवा माता लक्ष्मी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे. सर्वात पहिली रास मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जल दान करायचं आहे. वृषभ राशीच्या लोकांनी यासाठी पावसाळी चप्पल, बूट, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करायचं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज ही जी हंगामी फळं आहेत याचं दान करायचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करायची आहे. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिदा अर्थात म्हणजे जे आपले गव्हाचं पीठ, एका कुटुंबामध्ये आजकाल बघा 3 ते 4 व्यक्ती असतात तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं अगदी 2-3 वेळेसचं जेवण होईल एवढा शिदा आपल्याला त्या लोकांना द्यायचा आहे. गरीब एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुटुंबाला द्यायचा आहे. शिदा म्हणजे काय की गव्हाचं पीठ, तुरीची डाळ, तांदूळ, एखादी भाजी, तेल, तिखट, मीठ, मोहरी, जिरे म्हणजे स्वयंपाकासाठी जे आपल्याला काही वस्तू लागतात त्या एका पेपरमध्ये पॅक करत राहायचं किंवा एका कॅरीबॅगमध्ये पॅक करायचं आणि ते द्यायचं आहे. कन्या राशीच्या लोकांनी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये किंवा जे बाल आश्रम असतं तिथे जाऊन ज्या शैक्षणिक वस्तू असतात त्या वस्तूंचं दान करायचं आहे. जसं की वह्या असतील, पुस्तकं असेल किंवा गरमीचे दिवस आहेत बघा तर तुम्ही पंखा, कूलर याचं सुद्धा दान करू शकता. तुळ राशीच्या लोकांनी सावली देणारी झाडं जी मोठी 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 झाडं आहेत रस्त्याच्या कडेला असू द्यात किंवा मोकळ्या जागी ज्या झाडांची सावली खूप मोठी पडते आणि जे विराट झाडं आहेत जी मोठी होतात झाडं ती झाडं लावायची आहेत. वृश्चिक राशींच्या लोकांनी या आता उन्हाळ्यामध्ये जी काही आपली फळं येतात त्यापैकी कोणत्याही फळाचं दान गरजू लोकांना किंवा घेणारं कुणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये या उन्हाळ्यात जे काही फळं असतात त्यांचं दान जे आहे ते करायचं आहे. धनुराशींच्या लोकांनी एखादं मंदिर वगैरे असेल तर मंदिराच्या बाहेर किंवा तुमचं गाव जे असेल गावात पार वगैरे असतं बघा अशा ठिकाणी पाणी पिण्यासाठी एखादं रांजण वगैरे पाणी पिण्याची सोय पाणपोई ज्याला आपण म्हणतो त्याची सुविधा करून द्यायची आहे. खूप चांगला फरक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळेल. मकर राशीच्या लोकांनी पशुपक्ष्यांसाठी कुठेतरी खाण्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था एखादं मोठं झाड असेल किंवा जागा असेल तर तिथे खाण्यासाठी त्यांना काहीतरी करून तिथे तुम्ही दररोज तुम्हाला जसं शक्य होईल आठवड्यातून 1 वेळा 2 दिवसाला 1 दिवसाला तिथे दाणे टाकत जा आणि पिण्याच्या पाण्याची त्यांना व्यवस्था करून द्यायची आहे. त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांनी सुती कपडे या दिवशी दान करायचे आहेत. असे केल्याने शनी महाराज जे आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि शुभ परिणाम प्राप्त होतील. मीन राशीच्या लोकांनी जे यात्रेकरू असतात बघा जे वेगवेगळ्या यात्रा करण्यासाठी देवदर्शनासाठी जात असतात किंवा येत असतात तुमच्या गावामध्ये तुमच्या एरियामध्ये आजूबाजूला कुठं तर त्यांच्यासाठी तुम्हाला
भोजन आणि पाण्याची व्यवस्था या दिवशी करायची आहे. किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिदा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करायचे आहे. या प्रकारच्या दानाला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर ही वैशाख पौर्णिमा आहे, तर आपल्या घरामधून निगेटिव्हिटी नकारात्मकता घराबाहेर जावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करावी, म्हणजेच माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली की दरिद्रता जी आहे ती आपोआपच घरातून काढता पाय घेईल. यासाठी सकाळी उठल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, गोमूत्र टाकायचं आणि या पाण्याचा सडा मारायचा आहे. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस दिवा लावायचा आहे. जी आपली दिवाळीमध्ये मातीची पंती आपण वापरतो, त्या मातीच्या पंतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरतात ते वापरून दिवा लावायचा आहे. सकाळी जी पंती वापरली तीच संध्याकाळी वापरायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या पंत्या आपण घरामध्ये ठेवू शकतो, असं काही नाही की त्या पंत्या टाकून वगैरे द्यायच्या आहेत. नंतर कधी दिवा वगैरे लावण्यासाठी बाहेर लावण्यासाठी आपण त्या पंत्या वापरू शकतो. हा झाला सगळ्यात पहिला उपाय. त्याच्यानंतर या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी सकाळी देवपूजा करताना आवर्जून तुमच्या देवघरामध्ये बालाजीची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असतात, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि बाळकृष्णांना तुम्हाला जर शक्य झालं तर 1008 किंवा 108 आणि शक्य नाही झालं तर अगदी एक जे आहे तुळशीपत्र विष्णू सहस्त्रनाम म्हणून किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणून ते एक तुळशीपत्र आहे ते आपल्या हातामध्ये धरायचं, विष्णू सहस्त्रनामावली म्हणायची किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि त्या मूर्तीवर बाळकृष्णांच्या मूर्तीला ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जी माता लक्ष्मीचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. एखाद्या चौरंगावर त्याची मांडणी करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय गजरा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर गुलाबाच्या फ्रेग्रन्सची अगरबत्ती असेल तर ती तुम्हाला लावायची आहे. तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे, कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत. आणि माता लक्ष्मीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा अभिषेक करून कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून कुंकुमार्चन करू शकता. किंवा हे दोन्ही तुम्हाला शक्य नसेल तर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो, जसं की सगळ्यात साधा सोपा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो म्हणजे श्रीम, तर श्रीम 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 म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल. कुंकुमार्चन ही सेवा या दिवशी आवर्जून संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता. त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर अगदी सकाळी देवपूजा झाल्यानंतर, देवपूजा करतेवेळी तुम्ही केली तरी चालेल. आणि या दोन्ही वेळेत शक्य नसेल तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. तुम्हाला ही पूजा मांडणी वगैरे करणं शक्य नसेल तर अगदी देवघरासमोर, देवासमोर दिवा लावायचा जो आपला तेलाचा असतो तो, त्याचबरोबर एक तुपाचं निरांजन लावायचं आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला 16 वेळा श्री सूक्तम आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल, म्हणता येत नसेल तर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण आवर्जून करायचं आहे. आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अगदी देवघरासमोरच श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यावर कुंकुमार्चन करू शकता. माता लक्ष्मीचा फोटो नसेल, मूर्ती असेल तर त्यावर करू शकता. आणि हे तिन्ही नसेल तर अगदी तुमच्या कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती तर तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्या तिन्हीपैकी एकावर कशावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करण्यापूर्वी श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल यावर अभिषेक करून घ्यायचा, स्वच्छ पुसून कोरडी करायची आणि मग त्यावर कुंकुमार्चन करायचं. माता लक्ष्मीचा फोटो असेल तर स्वच्छ फक्त पुसून घ्यायचा, फोटोवर अभिषेक करायचा नाही आणि त्यावर कुंकुमार्चन करायचं. सेम तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा, नंतर त्यावर कुंकुमार्चन करायचं. आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.